नमस्कार मित्रांनो, एक कमेंट आली होती, भावपूर्ण श्रद्धांजली तुम्हा दोघांना। असं नेमकं काय केलं आहे आम्ही की अशा कमेंट तुम्ही करायला, भावपूर्ण श्रद्धांजली आणि कुठं काय 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 काय, आम्ही फक्त व्हिडिओ काढतो, तुमचं मनोरंजन करतो, एवढाच गुण आहे का आमचा? आणि जर नसेलच तुम्हाला, जर इतकंच असं जर टॉर्चर करायचं असेल, इतकंच जर आम्हाला वाईट कमेंट करायचे असतील, तर चला आम्ही काय करतो हे बंद करून टाकतो। असं काही इतकं महत्त्वाचं नाही आहे आपल्यासाठी की निवळत म्हणजे तुमच्या शिव्या खायला म्हणजे वेलकम। हां ठीक आहे, चुकल्यावर तुम्ही द्या हो, चुकलं ना। व्हिडिओमध्ये काही नव्हतं, पण तुम्ही अगोदर व्हिडिओ सगळा बघायला पाहिजे होता, किंवा अर्धा बघितला असता तर ते बघून ते वाईट कमेंट करतात। व्हिडिओ अर्धा बघायचा, मेन म्हणजे कितीतरी असे महाभाग आहेत ज्यांनी ते व्हिडिओ पूर्ण बघितलाच नाही, आणि बघायच्या अगोदरच म्हणले तू लय फेमस झालास, म्हणूनच तुला लग्नाला नाही बोलिलं, तू त्याला काही मागितलं अशीच भावाला। अरे मी म्हणतो पहिले व्हिडिओ पूर्ण बघायला पाहिजे, त्याच्यानंतर कमेंट करायला पाहिजे। बोलवण्याच्या लायकीचा तेच तुम्हाला तुमच्या सगळ्या फॅमिलीला आजपासून भावपूर्ण श्रद्धांजली। आणि असं तसं काही पण आम्हाला दोघाला बोललं तरी ठीक आहे, ते फॅमिलीला काय तसं काय चालू इतकं म्हणजे नाही असं बोलायला पाहिजे अक्षरशः। पण तो व्हिडिओ पण तसा नव्हता ना, रडका नव्हताच तो व्हिडिओ, त्याच्यामध्ये कॉमेडी कंटेंट होता, तो मेन म्हणजे तो व्हिडिओ रोस्टिंग व्हिडिओ होता। आणि महत्त्वाचं म्हणजे काय माहिती का, तसलं रडून व्हिडिओ काढायला मला येतंय बरं का, पण ते आता मी आताच आंघोळ बी केली आणि रडता येत नाही मला, पण माझं हृदय रडलं काल, मी मनातून रडलो। आम्ही किती पण म्हणलोत ना, आम्हाला काही कमेंट घेणं देणं नाही, काही नाही फरक पडत नाही। तुम्ही काही जण खूप चांगले मेसेज पण मारतात, सॉरी कमेंट पण करतात, कमेंटवर लक्ष देऊ नका हे ते, पण आता आमच्या व्हिडिओ खाली कमेंट आहे म्हणलं आमची ती बघण्यात येते, आणि वाचल्यावर कुठंतरी थोडं तरी हर्ट होतं। किती पण महान व्यक्ती असला का, मला काही कमेंटचा फरक पडत नाही, मला काही घेणं देणं नाही, तरी पण ती कमेंट आपल्यासाठी आली ती वाचल्यानंतर थोडं तरी हर्ट होतंच। कमेंट बॉक्स बी बंद केला असता बरं का, पण कमेंट बॉक्स जर बंद केला ना, तर मग तुमचं आपलं जे रिलेशन आहे ते नातं कळणार नाही, त्याला अर्थ राहत नाही ना। मग काय नुसतं मी व्हिडिओ टाकायचे, पोस्ट करायचे, तुम्ही बघायचा विषय सोडून द्यायचा, पण कमेंट ऑप्शन हा कशासाठी, किंवा तुमचं आपलं काहीतरी इंटरॅक्शन हवं, तुम्ही मला काहीतरी चांगले सल्ले द्यावेत, तुम्ही मला काहीतरी समजून सांगावं, तुम्ही मला काहीतरी अशा गोष्टी सांगावत की ज्या काळाची गरज आहे, आणि ज्या आत्ता आपल्याला त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तो व्हिडिओ करायला पाहिजे, आणि तुम्ही माझ्या प्लॅटफॉर्मवर टाकायला पाहिजे, हे ह्याच्यासाठी कमेंट बॉक्स असते। ते काय शिवे द्यायला कमेंट बॉक्स नसते, बरं काय अर्थ बी नाही ना, भावपूर्ण श्रद्धांजली कुठं काय व्हिडिओ तसा नव्हता, पण मेन म्हणजे तुम्ही व्हिडिओ, बरं तुम्ही व्हिडिओ बघितला बी नाही पूर्ण, पहिले तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, अर्धवट राव जे आहेत दोन चारच लय नाहीत बरं का, 95% लोकांना माझे व्हिडिओ इतके आवडतात की चांगलेच आवडतात, त्यांचे कमेंटही चांगले असतात, लोक लांब लांबून मला भेटायला बी येतात, पण हे 4-5% जे आहेत समजा माझ्या जळणारे, किंवा माझ्या हेटर्स, माझ्या हेट करणारे, माझ्या फॅमिलीवर जळणारे, माझी प्रगतीवर जळणारे, आता माझी प्रगती तर काय झालीच नाही आणखीन, पण तरी बी समजा त्यांना वाटत असेल तर ते जे जळणारे त्यांना म्हणजे काय आहे, फक्त व्हिडिओ बघायचा। आता ह्यासुद्धा व्हिडिओला, आता ह्या व्हिडिओमध्ये काय आहे का, काहीच नाही, ह्यासुद्धा व्हिडिओला ती घाण कमेंट करते, म्हणजे त्यांची मानसिकताच ती झाली, म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये म्हशीचं शेण नाही, त्यांच्या डोक्यामध्ये हल्याचं शेण आहे, हल्याचं, कारण म्हैस बी चांगली असते बिचारी, हा दूध देण्याचं काम करते, हल्याचं काही नसते समजा, रिकामं शेणत असतं, त्याचं शेण त्याच्या हित भरलेलं असतंय, त्याच्यामुळे ते अशा गोष्टीचा म्हणजे अशा कमेंट करतात ते। चला काय अडचण नाही, आता ह्या व्हिडिओला तुम्ही मला जर कमेंट करून सांगितलं की म्हणजे जेवढे जास्त कमेंट येते मला की व्हिडिओ आजपासून तुम्ही बंद करा, जर जास्त कमेंट आल्या ना बंद करायच्या, तुम्ही उद्यापासूनच व्हिडिओ काढणं बंद, ह्या सगळ्या सोशल मीडियाला राम राम आणि श्याम श्याम, आपलं काय घर चलत नाही ह्या गोष्टीवर, आपण पहिले जे करत होतो ते आजही करतो, उद्याही तेच करणार आहेत, अशातला काय भाग नाही, थोडंसं तुम्हीच मला डोक्यावर घेतलं, तुम्हीच मला प्रेम दिलं, प्रोत्साहन दिलं व्हिडिओ काढण्यासाठी, आणि आज जर तुम्ही जर मला म्हणत असताल की बस नका काढू व्हिडिओ, विषय संपला, तर आपण उद्यापासून आपलं आणि आपलं एकदा बोललं विषय नाही, माघार घेणार तर आपण नाही, नाही म्हणलं की नाही, फक्त मला जर जास्त कमेंट्स आल्या की उद्यापासून तू व्हिडिओ काढू नको, तर त्या कमेंट वाचणार, 100 कमेंटपैकी जरी 50 कमेंट जर असल्या तरी मी उद्यापासून राम राम श्याम श्याम करून टाकणार, आपण आपलं काही इतकं काही महत्त्वाचं नाही हे, आपलं हे सगळं तुमच्यामुळंच झालं आहे,
त्याच्यामुळं मी स्वतःला काय असा म्हणजे लई मोठा कलाकार आहे, लई मोठा स्टार आहे अशातला भाग मी कधी समजत नाही आणि समजणार मी नाही. ते आपल्याला काय घेणं देणं नाही. मी कालही जे होतो उद्याही तेच आहे. माझ्या अंगातली जी कला आहे ती कला काय थोडीच मानणार नाही. देवाने दिलेली कला आहे, त्या कलेला प्रोत्साहन तुम्ही दिलं आहे. मी फक्त ते माध्यम आहे, माध्यम. देवाने कला दिली, मी तुमच्यापर्यंत पाठवतो आहे. मी झाला हा माध्यम झालं आहे. तुम्ही ती बघितली, तुम्ही लोकांना शेअर केली, म्हणून कुठंतरी मलाही दोन चार लोक ओळखीत होते किंवा ओळखत आहेत. आणि तुमच्यामुळं जे काय आहे ते मी तुमच्यामुळंच होतो, अशातला भाग काय नाही. पण इतक्या वाईट कमेंट करून जर तुम्ही माझं जर इतक्या म्हणजे मी तुम्हाला हसवतो आणि तुम्ही जर मला रडवताय, म्हणलं हे गणित माझ्या काय लक्षात येत नाही, हे गणित मला काय सुटीता येत नाही. आतापर्यंत तुम्ही यांना देत होतात की चिकन खातो मामाकडून, तुझं काय खरंय, तू असा आहेस, तू तसा आहेस, तेव्हा त्यांनी एवढं मनावर पण नव्हतं घेतलं. पण हे जरा फॅमिली नेहमी जरा वेगळं वाटतं नाही का बघायला. पण फॅमिलीच्या घरचे पण कमेंट वाचतात, तुमचं काही एवढं बंद पडलंय का म्हणतात, व्हिडिओ वाचून असल्या कमेंट यायला लागल्यात तरी तुम्ही व्हिडिओ काढायला लागलात. बरं विनाकारण आहे ना, काही नाहीच ना. माझ्याकडून जर एखादा व्हिडिओ चुकला तर ठीक आहे, तुम्ही मला शिवे द्या, मी बी ते ॲक्सेप्ट करेन. पण आजपर्यंत माझ्याकडून कोणती गोष्ट चुकीची झालीच नाही आणि मी करीतही नाही. कारण माझा डबल मिनिंग नाही ना, कोणाला तरी टीका करून व्हिडिओ काढणं आहे, लईच एखाद्याला हे करणं, शिव्या शाप देणं, तसल्यातलं बघणं. आपलं निखळ मनोरंजन असतं राव, साधन सोपं, जास्त आपण फाटक्यात पाय टाकीतच नाही कोणाच्या. आपल्याला फक्त विनोद करणं येतं आहे तेवढंच आपल्याला करायचं आहे. चिकन मटन दारू सासरा हे ते हे सगळेजणच ते बी बरं का, सगळेजणच खातात बरं का चिकन मटन. पण उगं असं सांगित काय लय त्यांची, ते एकदा खाल्लं काय आठवड्यातून चारदा खाल्लं काय एकच असतंय ना. एकदा खाते तर मग आम्हाला म्हणते तू ठीक आहे कमेंट करून सांगा. मी उद्यापासून उद्या बनवू का नको बनवू तुमच्या हात आहे. कारण मी कोणतीही गोष्ट करताना तुम्हालाच विचारतो. त्या दिवशीही त्याची म्हणजे आपल्या ज्या एक गेम होता तो पत्त्याचा, त्याची जाहिरात करताना मला तुम्हीच बऱ्याच जणांनी, मी खरंच त्या व्हिडिओतून बी कन्फ्यूज झालो आहे. बऱ्याच जणांच्या कमेंट आलं की करा की नका, नाही नका करू. पण आपण कन्सिडर केलं की नका करू. आता ह्या व्हिडिओला तुम्ही मला कमेंट करून सांगा की उद्यापासून व्हिडिओ करू का नको करू. थँक्यू.